नमस्कार. एस आर टाईम मराठीच्या विशेष कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 21 जून. आजचा हा दिवस संपूर्ण विश्वामध्ये वर्ल्ड म्युझिक डे म्हणून साजरा केला जातो. आज आम्ही पण आमच्या चॅनलच्या माध्यमातून हा दिवस इथे साजरा करत आहोत आणि त्याकरता आमच्यासोबत संगीत क्षेत्रातल्या ज्या एक खूप सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत त्या म्हणजे विदुषी कल्पनाताई झोकरकर. कल्पनाताईंशी आज आम्ही त्यांच्या संगीत यात्रेबद्दल बातचीत करणार आहोत आणि अशा तऱ्हेने आम्ही आज हा वर्ल्ड म्युझिक डे इथे साजरा करत आहोत. मी कल्पनाताईंचं या बातचीतमध्ये सगळ्यात आधी स्वागत करते. कल्पनाताई, या बातचीतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि सर्वात प्रथम तुम्हाला वर्ल्ड म्युझिक डेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आज आपण बातचीतच्या माध्यमातून हा दिवस साजरा करत आहोत, तर मी तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न हाच विचारीन की तुमची ही सूर्ययात्रा कशी आणि कधी सुरू झाली? जसं सगळ्यांना तसं ठाऊक आहे की माझे वडील पंडित कृष्णराव मुजुमदार खूप उत्तम गायक होते आणि त्यामुळे घरात संगीताचं वातावरण पूर्वीपासूनच होतं. घरात मोठमोठे कलाकार, त्यांचं येणं जाणं, बैठकी, गाणं असं सगळं सतत असायचं आणि माझ्या बहिणी पण सगळ्या गायच्या, त्यामुळे मला लहानपणापासून हे बाळकडू मिळालं आणि खूप छान गाणं ऐकायला मिळालं, त्यामुळे ते जे संस्कार झाले त्यामुळे मला त्या आणखीनच आवड निर्माण झाली आणि मग ते पुढे चालत गेलं. अरे खूप छान सांगितलं आहे की घरामध्येच, कारण वडिलांनी इतकं मोठं नाव होतं संगीत क्षेत्रातलं आणि त्यामुळे घरात वातावरण असल्यामुळे सुद्धा कुठेतरी संगीत क्षेत्राकडे जास्त त्यांचा कल निर्माण झाला. आणि आम्ही त्यांच्याशी पुढे आणखीन बातचीत करणारच आहोत, पण मला असं वाटतं मी सुरुवातीला थोडंसं कल्पनाताईंना रिक्वेस्ट करीन की आम्हाला काहीतरी सुरुवातीला ऐकवा आणि मग आपण पुढे आणखीन बातचीत करूया. कल्पनाताई, काय ऐकवणार आहात? मी तुम्हाला राग मधुवंतीमध्ये एक बंदिश ऐकवते. अरे माझी आवडती बंदिश आहे. पवन पुरवाय बहे सनन सनन, पवन पुरवाय बहे सनन सनन, जियरान साने भावे न पिया बिन, पवन पुरवाय बहे सनन सनन, पवन पुरवाय. उन बिन कैसे कटे दिन रैन, उन बिन कैसे कटे दिन रैन, पल छिन मेरो राम रंग जुग से जात, बिन माए बरन किनो पवन पुरवाय, बहे सनन सनन पवन पुरवाय, पवन पुरवाय, पवन पुरवाय. वा, पवन पुरवाई बहे सनन सनन, इतकी सुंदर बंदिश ऐकवली आहे, हिच्याबद्दल आम्हाला थोडं काय सांगाल? हा राग मधुवंती जो आहे संध्याकाळच्या आधी गायला जाणारा राग आहे आणि याच्यात जे प्रकृतीचं वर्णन आहे, इतकं सुरेख वारं वाहत आहे आणि त्यात पियाची आठवण येते असं त्याचं वर्णन आहे. तर हा राग असा सदाबहार राग आहे, केव्हाही हा ऐकला तरी खूप मधुर वाटतो खरंच. आणि तुमची गायकी त्याच्या जोड म्हणजे खूपच गोड ऐकायला मिळालं आहे आम्हाला. आणि इथूनच मी हे म्हणेन की संगीताचं वातावरण तर घरात होतंच, ते बाळकडूच मिळालं जसं तुम्ही म्हणाला, पण तुमच्या गळ्यात गाणं आहे हे सगळ्यात आधी कोणी ओळखलं? हे माझ्या वडिलांनी ऐकलं मला, कारण मी शाळेत जात होते तेव्हा मला शाळेतनं बाईंनी म्हटलं की तू गाण्याऱ्या घराण्यातनं आलेली आहेस तर तुला गाणं नक्कीच येत असेल, तर ऐकव बरं काही म्हणून मग मी देशभक्ती गीत आणि भजन वगैरे असं ऐकलं, तर ते त्यांना खूप आवडलं आणि मग दर कार्यक्रमात मला शाळेच्या जे व्हायचे 15 ऑगस्ट 26 जानेवारी किंवा कुठल्याही प्रतियोगिता व्हायच्या त्याच्यात मग मला त्यांनी
निवडलं आणि मग मी गायला जायचे. अच्छा, म्हणजे कुठेतरी शाळेचं पण योगदान आहे त्याच्यामध्ये की तिथे तुम्हाला ते प्लॅटफॉर्म पुरवला गेला आणि घरात तर वडिलांनी मग ओळखलंच की हो ही सगळ्यात गाणे. आणि मग तिथून तुमची ती जी पारंपरिक संगीत शिकण्याची ही सुरुवात झाली. मग मी थोडं शास्त्रीय संगीत शिकायला लागले घरी पण. आणखीन मग हळूहळू माझ्या बहिणींना ऐकून ऐकून मी काही गाणे वगैरे पण गायला लागले. अच्छा. आणि जसं घरात मग वडिलांनी ओळखलं की हा हिच्या गळ्यात गाणं आहे, पण मग एक पारंपरिक शास्त्रीय संगीताचं शिक्षण ज्याला आपण म्हणतो ते कोणाकडनं घेतलं? म्हणजे इथे माझा अर्थ आहे की तुमचे गुरु कोण पारंपरिक शिक्षण? माझे वडीलच माझे गुरु, पंडित कृष्णराव मुजुमदार, जे उस्ताद रजबली खान साहेब जे देवासचे संगीत सम्राट गायक होते त्यांचे शिष्य. आणि माझे वडील प्रोफेशननी पण सिव्हिल इंजिनियर होते. अच्छा. तर त्यांचं एक पहिलेपासून ध्येय होतं, कारण संगीतात जे संगीतज्ञ पूर्वीचे होते त्यांनी तो काळ पाहिला होता आणि तेव्हा एवढी म्हणजे परिस्थिती चांगली नसायची, एवढे पैसे मिळायचे नाही गायक, इतके वर्ष साधना करूनही त्यांना त्याचे फळ इतकं नाही मिळायचं. त्यामुळे त्यांनी ते आधीच ठरवलं होतं की मला शिक्षण व्यवस्थित करायचं आहे, पण गाण्याचा जो छंद आहे तो पण मला त्याच जोमाने जोपासायचा आहे. त्या दृष्टीने त्यांनी शिक्षण आणि गाणं दोन्ही खूप व्यवस्थित केलं. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्या काळात आजीविकेचं साधन संगीत नव्हतं बनू शकत, म्हणून एक वेगळं स्वतःची हे तयार करून आणि हा छंद म्हणून जोपासल्याची हे त्यांनी सुरुवात. तो छंद इतका चांगल्या प्रमाणात जोपासला गेला की म्हणजे फारच क्वचित असे गायक बघितले की जे एवढ्या चांगल्या लेवलचं संगीत आपल्या प्रोफेशन बरोबर मेंटेन करू शकतात. जे सगळेजण मोठे गायक वादक जे आमच्याकडे यायचे ते सगळे वडिलांना शिक्षित गायक असं म्हणायचे. अरे कारण नक्की सरस्वतीची दोन त्यांना साथ मिळाली आपण असं म्हणू शकतो, शिक्षणाच्या माध्यमातून गायकीच्या माध्यमातून. तर वडील गुरु म्हटल्यावरती मग पुढे आणखीन कोणाकडनं तुम्ही कुठल्या दुसऱ्या आणखीन गुरूंच्या सानिध्यात शिक्षण घेतलं? हो, माझे वडील गेल्यानंतर मग माझ्या बहिणीच्या सासूबाई डॉक्टर सुशीला पोहनकर विद्वान होत्या, तर त्यांच्याकडून मी ठुमरी आणि थोडं गायकीचं पुढचं शिक्षण घेतलं आणि टप्पा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे काही विशेष तराणे बंदिशी वगैरे पंडित वसंतराव राजूरकर यांच्याकडून. जेव्हा तुम्ही ग्वाल्हेर घराण्याचा उल्लेख केला आहे तेव्हा मला हा प्रश्न विचारायला नक्कीच आवडेल की शास्त्रीय संगीत म्हटलं की घराणा गायकीचं खूप महत्त्व आहे, तर एक तर घराणा गायकी म्हणजे घराणं हे काय आहे आणि तुम्ही कोणत्या घराण्यापासून येतात, तुमचं शास्त्रीय संगीत कुठल्या घराण्याचं? घराणा गायकी म्हणजे जसं आपण आपल्या या सोसायटीत आपण जसं चांगल्या घराण्याच्या आहे तसं एक संगीतात वेगवेगळी घराणी म्हणजे वेगळ्या डायरेक्शनमध्ये म्हणजे शैली ज्याची एक विशिष्ट जसं एक फ्रेममध्ये की ही शैली आहे हे घराणं, तर थोडा थोडा बदल जो प्रत्येक घराण्याचा आहे तो त्या त्या गुरूंनी तो स्थापित केलेला आहे, त्या गायकीची विशेषता त्यांच्या घराण्यातून ती दिसते. म्हणून मग घराणेदार गायकी जी असते ती ग्वाल्हेर घराणं, किराणा घराणं, जयपूर घराणं, आग्रा घराणं असे सगळे त्या विशिष्ट व्यक्तींनी त्या गायकांनी आपली शैली वाढवून आणि त्याला घराण्याचं स्वरूप दिलं, तर त्या विशेषता घेऊन ते घराणं ओळखले जातं. त्यामुळे मी तसं ग्वाल्हेर घराण्याचं शिकले, त्याशिवाय माझे वडील ज्यांच्याकडून शिकले रजबली खान साहेब ते किराणा घराण्याचे होते आणि जयपूर घराण्याचे होते, त्यामुळे तोही प्रभाव गायकीवर आहे. आणि काय असतं की संगीत हे म्हणजे म्हणतो आपण की असं जसं भवरा वेगवेगळ्या फुलांवरून रस एकत्र करतो तशी ही सेवा आहे की संगीताची साधना तुम्ही कराल आणि थोडा तरी तुम्हाला दुसऱ्या घराण्याचा किंवा दुसऱ्या गायकांचं वैशिष्ट्य आवडलं ते आपोआप तुमच्या गळ्यातून बऱ्याचदा येतं. म्हणजे मला इथे तोच प्रश्न विचारायचा होता की एक घराणा गायकी जो एक घराणा आहे त्याच्यातनं तर तुम्ही ती विशिष्ट शैली घेतलीच आहे, पण जेव्हा आपण एक गायक म्हणून हे करतो स्वतःला तेव्हा वेगवेगळ्या घराण्यांची गायकीची शैली घेऊन सुद्धा स्वतःमध्ये समाहित करायची हे असते आणि प्रस्तुत करायची, कारण थोडासा प्रभाव येतो ज्यांचं खूप आवडतं गाणं किंवा ज्यांचं आपण आहे ती मधुकर प्रवृत्ती असली पण पाहिजे असं म्हणतात सगळे की ती असली तर आपल्याला आपल्या गाण्यात वेगळे पण
थोडं आणता येते आणि त्याचं आकलन करत राहिलं पाहिजे की आपल्या गळ्याला, आपल्या गायकीला, आपल्या पर्सनॅलिटीला काय शोभेचं आहे ते बरोबर तेवढं घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या व्यक्तित्वाला ते शोभलं पाहिजे. म्हणजे आपण ज्या घराण्यात ना आलो आहे शिकून, किंवा ती शैली ती तर आपल्याजवळ आहेच आहे, पण या इतर यांनी पण घेऊन आणखीन ती आणखीन समृद्ध होते असं वाटतं. ती प्रस्तुती करताना आणखीन चांगली जाणवते. म्हणून वेगवेगळे प्रकार संगीतातले जे ते शिकायची मला फार आवड होती, की मला सगळ्या प्रकारांना पडताळून पाहायचंय की काय याच्यात वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपल्या गाण्यात आपण आणखीन निखार आणू शकतो, त्याला आणखीन सौंदर्य त्यातलं वाढवू शकतो. कारण संगीताचे हे जे म्हणजे आहेत सात स्वर आणि त्याच्यातच सगळं समावलेलं आहे, एवढं विश्वाचं संगीत समावलेलं आहे. त्यात आपल्याही भारतीय संगीतात जे साधना करून आणि जे प्रस्तुती लोक देतात किंवा जे मिळवतात त्याचं एक महात्म्य वेगळंच आहे. म्हणजे कुठेतरी आणखीन अलंकृत करण्यासारखं आहे इतर घराण्यांची शैली घेऊन स्वतःच्या गायकीला सुद्धा. आणि जेव्हा आपण मग तुम्ही म्हणाला की ठुमरी बद्दल तुम्ही सांगितलं, तर मला असं वाटतं की आपण पुढे आणखीन बातचीत नेणार आहोत. बंदिश आपण ऐकलीच आहे इतकी सुंदर तुमच्याकडनं, तर आता मला पुढे ठुमरी ऐकायला मिळेल का? जरूर. ठुमरी हा एक उपशास्त्रीय संगीताचा एक प्रकार आहे. उपशास्त्रीय म्हणजे काही राग जे विशिष्ट राग असतात आपले इथे, जे थोडंसं त्याला सुगम संगीताचा टच असतो ज्याला म्हणू शकतो आपण, किंवा त्यात काही मिश्रण केलं तर ते चालू शकतं. कारण शास्त्रीय संगीतात शास्त्रशुद्ध गायकीच लागते, त्याच्यात इक दुसऱ्या रागांचं मिश्रण वगैरे चालत नाही. पण सुगम संगीता आणि शास्त्रीय संगीताच्या मधलं एक दुवा म्हटलं तरी हरकत नाही की ते उपशास्त्रीय संगीत आहे. जसं हिंदीत आपले उपशास्त्रीय संगीतात ठुमरी, दादरा, चैती, कजरी, होरी वगैरे असतं, आणि मराठीत आपण नाट्यसंगीत ज्याला म्हणतो की त्याचकरता शास्त्रीय संगीत येणंही जरुरी आहे आणि सुगम संगीतही, आणि त्याचा साहित्याचा जो पक्ष आहे तो पण समजून त्याला प्रस्तुती करणं जरुरी आहे. तसंच ठुमरीमध्ये साहित्य समजून आणि ते भाव पक्ष जास्ती दाखवायचा असतो त्याचा. त्याच्यात शास्त्रीय संगीतातली आलापी आणि ताण आणि असं नसतं, म्हणजे तो जो भाव आहे जो साहित्यिक याच्यामध्ये आहे त्याला तो स्वरातनं आणि गळ्यातनं आपल्या भावपूर्ण गायकीनेच तो पुढे जात राहतो. त्यामुळे ठुमरीची पण एक विशेष शैली आहे आणि ती पण शिकावी लागते नीट. तर मी एक खमाज मधली एक ठुमरी ऐकते. से बतिया सच कहो मोसे बतिया पिया सच कहो से बतिया पिया कहाँ गवाई सारी रतिया पिया साची कहो मोसे क्या बात आहे. इतकं सुंदर म्हणजे बंदिश ऐकायला मिळाली आहे, त्यानंतर इतकी सुंदर ठुमरी, आणि सगळ्यात छान म्हणजे कल्पना ते या रागांबद्दल सांगतात, प्रत्येक गायकीची जी शैली आहे तिच्याबद्दल पण आम्हाला सांगतात, आणि मग त्यानंतर आम्हाला ते ऐकायला मिळतं आहे. तर मी तर कार्यक्रम अजून पूर्ण झाला नाही आहे, पण इतकं सुंदर ऐकवल्याबद्दल सुद्धा आधीच त्यांना आभार व्यक्त करते आहे. आणि जसं इतक्या सुंदर शैलींबद्दल आम्हाला सांगताय तुम्ही, आणि जसं मग आपण बातचीत करत होतो तेव्हा तुम्ही म्हणाला की शास्त्रीय संगीत ही एक तपस्या आहे, तर मला असं वाटतं की इतकी मोठी ही तपस्या जेव्हा खूप वर्षानुवर्ष तुम्ही त्याचा रियाज आणि त्याचा अभ्यास करता, त्याच्यानंतर पुढे जाऊन ती इतकं सुंदर त्याची म्हणजे साकार होते ती, तर रियाजाचं किती महत्त्व तुम्हाला वाटतं? म्हणजे रियाज हा एक किती मोठा भाग आहे या गोष्टीचा?
खूपच मोठा भाग आहे. रियाज तर जरुरीच आहे करणं, पण त्याच्या दोन तीन गोष्टी या आहेत की एक तर तुम्हाला चांगले गुरु मिळणं फार गरजेचं आहे. असे गुरु की जे तर स्वतः विद्वान असणारच, पण शिष्याला कसं घडवायचं आहे किंवा शिष्याची प्रकृती, त्याची आवाजाची जात आणि त्याची आय क्यू लेवल, त्याचं इंटेलिजन्स काय, त्याचा कल कुठल्या पद्धतीचा आहे, त्याची ग्रास्पिंग किती चांगली आहे आणि त्याला कसं आपल्याला घडवायचं आहे हे गुरूंवर डिपेंड करतं. कारण वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे प्रत्येक विद्यार्थ्याचे त्याचं जे वाढ दळणघडण जे झालेलं असतं लहानपणापासून ते पण खूप काउंट केले जातं. तो काय ऐकतोय किंवा त्याला कशा टाईपचं गाणं त्याला सूट होईल, त्याची प्रकृती, त्याचा स्वभाव कसा आहे, तो काय प्रेझेंट छान करू शकेल. त्याबरोबर मेहनत गुरुंनी जरी करून घेतली तरी शिष्याचंही तेवढंच महत्त्वाचं स्थान आहे की त्यांनी कसं आपल्या गुरूंकडनं जे घेतलं आहे ते कसं आपल्याला अळवून त्याला आपल्याला परिष्कृत करायचं आहे, हे खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि ती जी मेहनत आहे ती चांगल्या डायरेक्शनमध्ये केली गेली पाहिजे. त्याच्याकरता गुरूंचं समोर बसून शिकवणं हे महत्त्वाचं असतं. आणि जसं तुम्ही म्हणालं की त्या विद्यार्थ्याचं पूर्ण व्यक्तित्व बघावं लागतं, तर मला असं वाटतं कुठेतरी गळ्यात गाणं असणं, गाणं येणं, ग्रास्पिंग हा सगळा भाग तर आहेच आहे, पण एक व्यक्ती म्हणून सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे खूपच तुम्हाला वाटतं. कारण कलेतनं त्या व्यक्तीची व्यक्तिमत्व दिसत असतं, तुमचा स्वभाव, तुमची जी मनाची स्थिती आहे, त्या गोष्टीला प्रस्तुत करण्याची जी तुमची कॅपॅसिटी आहे ती त्या कलेतून दिसते. तर ते मनाचं खूप जवळचा भाग येतो की मन दिसतं कलाकारांना. अरे वा, फारच सुंदर सांगताय की म्हणजे प्रस्तुतीच्या माध्यमातून मनाची पण कल्पना येते कलाकाराच्या. आणि कुठेतरी जे संस्कार आहेत, मग ते पारिवारिक संस्कार असो, सामाजिक संस्कार असो, ते सुद्धा त्या गायकीमध्ये आढळतात अगदी. आणि तुमचं तर जसं तुम्ही म्हणाला की बालपण आणि घरातच गायकी होती, तर गुरुच वडील होते, तर कुठेतरी वडील गुरु असताना एक हा भाग की वडील आहेत म्हणून, पण वडील शिक्षक म्हणून जेव्हा, तर तेव्हा कुठेतरी ते एक डिसिप्लिन किंवा रियाज करायचाच आहे, वेळ काढून रियाज करायचा आहे, असं कुठेतरी घरातनं होतं का कधी? की खूपच होतं. कारण एक तर पहिल्या पिढीचे लोक खूप डिसिप्लिन लाईफ स्टाईल असायची त्यांची, तसंच माझे वडील खूप नियमित त्यांचं सगळं दिनचर्या असायची, आणि शिकवताना सुद्धा ते म्हणजे 2 ते 3 तास सकाळच्या वेळेला शिकवायचे मला. तर ते त्या म्हणजे 8 च्या ठोक्याला म्हणजे बसलेच गेलं पाहिजे, 1 मिनिट पण मला उशीर झालेला चालत नसत त्यांना. आणि मग ती जी तालिमीची हे सुरू झाली की तेव्हा मग काही तब्येत बरी नाही किंवा कॉलेजमध्ये परीक्षा किंवा शाळेत किंवा कोणी पाहुणे आले किंवा काही सणवार आहेत असं वगैरे काही चालायचं, म्हणजे कारण नको होती काही. एकही दिवस मला सुट्टी नव्हती रियाजातून. तब्येत बरी नसली जरी, ताप असला तरी सुद्धा औषध घेतल्यानंतर तो उतरल्यावर ते म्हणायचे 15 मिनिटं स्वर लाव, आपला खाडा झाला नाही पाहिजे, इतकं त्यांचं. आणि एखाद्याला जरी घरात काही कार्य असलं किंवा पाहुणे आले तर असं वाटायचं सुट्टी आज, ते म्हणायचं नाही जेवण करायचं नाही त्याच्या आधी रियाज झाल्याशिवाय नाही. अरे वा, असं विचारत कसा केला की आज सुट्टी? हे आपल्या जीवनात आपल्या दिनचर्येचा एक भाग आहे. तुम्ही जेवता आणि तुम्ही देवाचं नामस्मरण करता, अभ्यास करता, वाचता, आंघोळ करता, जे तुमचे, त्यात गाणं हा एक मोठा पैलू आहे, तो झालाच पाहिजे. म्हणजे तो पण समभाग आहे, तेवढाच त्याचे तेवढंच महत्त्व आहे जे इतर तुमच्या ऍक्टिव्हिटीज अगदी, तर त्याला तुम्हाला वगळण्याची काही शक्यताच नव्हती. आणि वडील आणि गुरु दोन्ही एकत्र असल्यामुळे वडील म्हणून त्यांचा जो रोल होता तो पण खूप कडक शिस्तीचा होता, आणि गुरु तर असणारच कीच. पण आज ज्या ठिकाणी तुम्ही आहात संगीत क्षेत्रामध्ये, तर नक्कीच तुम्हाला मला वाटतं असं त्या काळात एखाद वेळेस नसेल पण आज असं वाटत की ते अनुशासन होतं ज्यांनी आज तुम्हाला इथपर्यंत, त्याचमुळे जे काही आता जे मी गातीये किंवा जे पण काही ते सगळं त्यांच्यामुळे, कारण त्यांनी जे करून घेतलं आणि त्यांनी जे डिसिप्लिन लावलं त्यामुळे पुढे सुद्धा आपल्या दिनचर्येत मला ती इतकी सवय झालीये की पुष्कळ वेळ असतो
ते मला नेहमी मोजून दाखवायचे किती तास झोपली, किती तास अभ्यास केला, जेवणात किती वेळ, हे सगळं झालं किती उरले तास, सहा तास. सहा तास काय केलं? खूप होतात सहा तास इकडे तिकडे. तरुण वयात काय आपण मैत्रिणी कधी फिरतो इकडे, ते त्यांना नाही आवडायचं. ते म्हणतात तरी एखाद तास ठीक आहे, पण उगाच वेळ घालवायचा. त्यामुळे त्यांचं जे ती जी सवय त्यांनी लावली ती आता इतकी महत्वाची वाटते की त्यांनी लायब्ररी लावून दिली होती आम्हाला. त्यामुळे वाचनाची आवड आणि साहित्याची पुष्कळ जाण त्याच्यामुळे मिळाली. आणि तो जो म्हणजे जे साहित्याचं जे मार्गदर्शन किंवा ते जे संस्कार मिळाले ते पुढे गाण्यात खूप कामास आले. ते म्हणजे नक्कीच की ते आता इतकं दिनचर्येचा भाग झालाय की आता तुम्हाला स्वतःला चुकल्यासारखं वाटत असेल की अरे आज मी रियाज नाही करू शकले तर काहीतरी चुकतोय. आणि समृद्ध घराणं म्हटल्यावरती तुमच्याकडे येणारे सगळे गायक वादक इतकी महान लोक तसं तुम्ही सांगताय, तर कुठेतरी तुमच्या व्यक्तिमत्वावरही त्याचा वेगळ्या तऱ्हेने काही प्रभाव झाला? गायकी तर आहेच आहे, गाण्याबरोबर इतरही आपल्या वागणुकीत सुद्धा तो विचार येतो की किती हे लोक प्रगल्भ यांची विचारसरणी, त्या कलेबद्दलचं प्रेम आणि त्याची एवढी साधना केलेली आहे. तर त्यांचं बोलायचे पण जे ते सुद्धा मला ऐकायला मिळायचं, त्यांचे डिस्कशन्स गाण्याबद्दल, बंदिशींबद्दल किंवा इतरही कलेंबद्दल, तर ते पण खूप उपयोगी ठरलं. आणि त्यातनं म्हणजे कला रसिकता जागृत होते की आपण गातोय तर नुसतंच गाण्याबद्दल नाही, मग नाटकातही इंटरेस्ट आला, काव्यवाचन साहित्यात इंटरेस्ट आला, मग त्याच्याबरोबर त्याचं वाचन, त्याची अभिव्यक्ती कशी आहे ते सगळं शिकायला मिळालं. म्हणजे या कला सगळ्या एकमेकांशी जुडलेल्या आहेत कुठे ना कुठे. त्यामुळे नुसतं एक आपण गातो म्हणून आपल्याला अभिनय आवडत नाही किंवा आपल्याला काव्य आवडत नाही असं नाही आहे. त्या चित्रकला, पेंटिंग्स बघायला, प्रदर्शनी बघायला जायचं किंवा खूप मूर्तिकला, सुंदर सुंदर आर्किटेक्चर, हे सगळ्याचं पण आवड निर्माण झालं. म्हणजे तो दृष्टिकोन पूर्ण एक कलात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. आणि जसं तुम्ही म्हणाला की इतक्या सगळ्या महान कलाकारांचं सान्निध्य तुम्हाला लाभणे, मला नक्की आवडेल की इथे तुम्ही त्यांच्यापैकी कोणाच्या तरी नावाचा आम्हाला उल्लेख करून सांगा की कोण कोण लोक होती. आमच्या घरी येणाऱ्यांपैकी म्हणजे सगळ्यात पहिले तर पंडित कुमार गंधर्व, ते खूपच चांगले मित्र होते वडिलांचे. उस्ताद आमिर खान साहेब खूप चांगले मित्र होते. आणि साहित्यिकसुद्धा बरेच लोक, नासी फडके वगैरे नेहमी आमच्याकडे यायचे. अण्णासाहेब फडके शिल्पकार जे धारचे, ते खूपच घरच्यासारखे संबंध. रामू भैया दाते आमचे एकदम जवळचे वडिलांचे मित्र, म्हणजे एकच परिवारासारखं लहानपण सगळ्यांचं एकत्र गेलेलं. आणि गजाननराव जोशी, हिराबाई बडोदेकर, राजा भैया पुछवाले, बाळासाहेब पुछवाले, हे लोक नेहमी येणारे, नेहमी येणारे लोक सगळे. विजी जोग वडिलांचे खूप लहानपणापासूनचे मित्र, त्यामुळे हां व्हायोलिनचे, त्यामुळे या सगळ्यांशी खूपच घरोपा होता. म्हणजे स्वतःला खूप भाग्यशाली समजतं मला असं वाटतं की इतक्या छान लोकांचं सान्निध्य, इतक्या महान लोकांचं सान्निध्य मिळालं. आणि कुठेतरी तेच तुमच्या संगीत प्रस्तुतीमध्ये सुद्धा आढळत असलेले, तुम्ही स्वतः जेव्हा स्वतःचा अभ्यास करत असाल तेव्हा सुद्धा त्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होत असलेले. मला एक प्रश्न हा पण विचारावा असा वाटतो कल्पनाती, की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की क्लासिकल संगीत जे आहे हे क्लास करता आहे, मास करता नाही, बरोबर, शास्त्रीय गायकी. तर याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल, तुमचं काय मत आहे? तर क्लासिकल हे नक्कीच क्लास करता एक सर्टन लोक जे आवड ज्यांना आहे किंवा ज्यांनी खूप लहानपणापासून गाणं ऐकलंय, तर भलेही त्यांना त्याची म्हणजे टेक्निकल त्याचं नॉलेज नसावं की हा राग कुठल्या थाटातनं आणि याचे वादीस हे नसलं तरी सुद्धा जे कान तयार असतात की चांगलं संगीत ऐकण्यासाठी जे कान असतात, ते संस्कार असतात, ते त्यांच्याकडे असलं तर ते, आणि ते फार कमी लोक असतात. त्यामुळे मग ह्या संगीताला ऐकणारे पूर्वी खूप कमी लोक असायचे, 50-60 लोक, 100 लोक फार तर फार, आणि अशा छोटेखानी मैफिलीच व्हायच्या. मग त्याचं ते जे व्यवसायीकरण जसं होत गेलं तसं त्याचं ऑडियन्सचं हे वाढत गेलं प्रमाण, आणि मग थोडं प्रेझेंटेशनही वेगळं होत गेलं,
मग ते स्टेजवरती मग मोठे 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 सगळे दिवे लागलेत आणि मग थोडंसं ऑडियन्सच्या हिशोबाने गाणं, त्या गाण्यातही बदल थोडा होत गेला आणि आता तर त्याचा खूपच चांगला नमुना बघायला मिळतो. आता बरंच बदल म्हणजे गायकी तर आहेच पण आजूबाजूचं बाकीचं प्रेझेंटेशन स्टेज सगळं पण आहे. जास्त महत्व त्यालाही दिलं आणि ते मास्ककडे येत चाललंय हळूहळू तर त्यामुळे मग गायकीतही बदल झालाय. म्हणजे पूर्वी जे अगदी पक्की गायकी घराणेदार गायकी होती त्याच्या तिकडे तिकडे दुसरं काही चालायचं नाही, भेळ म्हणजे भेसळ कुठलाही चालायचं नाही. तसं आता नाही, आता थोडस खुले विचार झालेत लोकांचे, ऐकणारे वाढल्यामुळे थोडस त्यांच्या आवडीनुसार मनोरंजनात्मक पैलू त्याचा पुढे आलाय. हा बदल खूप पाहायला मिळाला. मला आता 49 वर्ष झाले गाता गाता, त्यामुळे या इतक्या मोठ्या स्पॅन मध्ये मला बरीच वेगवेगळे वळण बघायला मिळाले. इथे मी हाच प्रश्न विचारणार होते की जेव्हा तुम्ही प्रस्तुती करता, कार्यक्रम देता, तेव्हा जे आयोजक असतात त्यांच्याकडनं तुम्हाला जे हल्ली मास्क आणि क्लासवरली जे आपण गोष्ट करत होतो, तर आयोजकांकडनं असं असतं का की तुम्ही एवढ्या टाइम फ्रेम मध्ये हे एवढं गा, हे असं करा, म्हणजे ते पूर्ण असं फ्रेमिंग केलं जातं की ऑडियन्सला हे जास्त आवडेल? काही सांगतात, काही आयोजक सांगतात, पण जसं आता त्यांना माहिती असतं की मी काय काय गाते, तर मला ते फरमाईश नक्की असते, एक ठुमरी नक्की घ्या, एक टप्पा जरूर घ्या, किंवा मराठी ऑडियन्स असला तर मग नाट्यपद एखादं घ्या, तर मग हिंदी असलं तर ठुमरी आणि भजन वगैरे घेतो आपण, किंवा चैती कजरी जसं हे असेल तसं. पण ते थोडंसं सांगतात. आणि आता काय झालंय की पहिलेसारख्या 5-5, 6-7 तासाच्या मैफिल होत नाही, तेवढे ऑडियन्सची पण कॅपॅसिटी नाही आणि गायकांची पण नाही, त्यामुळे त्याला आता 1 तास 1.5 तास 1.5 तास एवढ्यात आपल्याला 2 कलाकार 3 तासात करायचे. मग ऑडिटोरियम त्याचे पण वेळेचं बंधन असतं की 3 तासात करायचे, तर मग 2 किंवा 3 आर्टिस्ट, मग ते नक्कीच थोडा वेळही कमी मिळतो, थोडा बदला आणि लिमिटेड वेळात तुम्हाला किती जास्ती तुम्ही गाऊ शकता काही फरक पडला. म्हणून गायकीतही बदल झाला. ते पूर्वी 1 तास 1.5 तास 1 रात गायचे, ते आता 1.5 तासात सगळंच तुमचे संपवायचे, तर मग त्याला थोडं कट शॉर्ट करून त्याच्यात 2-3 प्रकार वेगवेगळे सगळ्यांना आवडावं. म्हणजे नक्कीच तुम्ही तो काळ पण पाहिलेला आहे जेव्हा रात्री म्हणजे अगदी रात्रभर आपण ऐकलंय की सकाळी 4 पहाटे 4 पर्यंत 5 पर्यंत मैफिली चालायचं, तो काळ आणि आजचा आपण हा कमर्शियलाइज झालेला काळ, हा दोन्ही काळ तुम्ही पाहिलेले. नक्कीच मला असं वाटतं की तुम्हाला तो काळ जास्त आवडत असेल. आज तर नक्की प्रस्तुतीकरण आहे म्हणून ती सगळ्या सीमेत राहून करण्याचं काम आहे, पण एक आवड म्हटली, एक शास्त्रीय गायकेला आवड म्हटली, तर तो काळ नक्की स्वर्णिम काळ तुम्हाला वाटत असेल. आणि गायकीच्या इतक्या मोठ्या प्रवासामध्ये नक्कीच खूप पुरस्कार, नक्कीच खूप सन्मान मिळाला असेल, पण एक गायिका म्हणून मनाला खूप आनंद देणारा किंवा अभिमान वाटणारा असा एखादा कुठली दाद किंवा अशी प्रस्तुती, अशी काही आठवण आम्हाला शेअर करा. इथे तर मध्य प्रदेशाचं गीतुर मी गातच होते, पण पुण्याला ऐकलं होतं मी की खूप जाणकार श्रोते असतात आणि तिथे ज्यांचं गाणं आवडतं ते म्हणजे अगदी ती पावती असते. म्हणतं माझ्या एक ओळखीच्यांच्या घरी माझं गाणं त्यांनी बैठक ठेवली होती आणि ते ऐकल्यानंतर मग मला म्हणजे सवाई गंधर्व संमेलनासाठी मला बोलवणं आलं आणि ते माझ्याकरता खूपच अभिमानाची गोष्ट होती, कारण ते पंडित भीमसेन जोशी स्वतः बसून ऐकत असत आणि त्यांचे गुरु सवाई गंधर्व त्यांच्या नावाने हा महोत्सव होतोय जवळजवळ 70 वर्षापासून, तर त्यात मला गाण्याची संधी मिळाली हे मला खूप मोठं भाग्य समजते. आणि त्यावेळेला पंडितजी स्वतः समोर बसून त्यांनी गाणं ऐकलं आणि शाबासकी दिली मला, तर ही माझ्याकरता हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. आणि मग त्यांच्या श्रीमती ज्या वत्सलाताई होत्या त्या पण गेल्या, तर त्यांच्या नावाचा पहिला पुरस्कार त्यांनी मला घोषित केला आणि त्या संमेलनातच त्यांनी तो पुरस्कार दिला. तोही क्षण माझ्याकरता खूप
भाग्यवान होण्यासारखा होता. आणि नक्कीच जेव्हा ऑडियन्समध्ये पंडित भीमसेन जोशी बसले आहेत आणि त्यांच्यासमोर प्रस्तुती द्यायची आहे, ते कलाकार त्यांच्यासमोर बसून एक प्रस्तुती देण्याची कलाकाराच्या आतली कुठेतरी थोडीशी भीती किंवा एक म्हणजे त्याला भीती तर नाही म्हणू शकत, पण एक कुठेतरी थोडंसं हे झालं, कॉन्शियस झाल्यासारखं असं कुठे वाटलं. अगदी वाटलंच, कारण इतक्या मोठ्या स्टेजवर मी पहिल्यांदाच गेले होते गायला आणि पंडितजी आणि इतरही खूप मोठे मोठे गायक सगळे ऐकत असत. पूर्ण हिंदुस्थानातले पत्रकार तिथे आलेले ते पण ऐकत असतात आणि जवळजवळ 12,000 लोक समोर बसून ऐकतात ते. तर ही मोठी परीक्षाच होती आणि सुरुवातीला असं वाटलं 5 मिनिटं की नीट आवाज लागू देत म्हणून डोळे बंद करून आणि मी गायले, पण ती चांगली पावती मिळाली आणि पुणेकरांनी वन्स मोर दिला म्हणजे मग उत्साहवर्धन पण झालं की हा आपलं बरोबर डायरेक्शनला चाललेलं आहे. तर त्या कार्यक्रमात मला म्हणजे खूप चांगली एक संधी होती माझ्याकरता आणि माझं मग करिअरची एक नवीनच वाटचाल सुरू झाली. मग त्यानंतर गंगूबाई हंगल यांनी त्यांची मुलगी कृष्णा हंगल त्यांच्या नावाचाही पुरस्कार हुबळीला दिला, प्रसार भारतीचा पुरस्कार मिळाला, कला साधना पुरस्कार, आणि पार्लेकर महाराजांनी पुरस्कार दिला नाशिकला बोलून, मग सानंद जीवन गौरव पुरस्कार मिळाला, असे बरेच पुरस्कार मिळाले. भोपाळला अभिनव कला सन्मान त्यांनी दिला आणि मग ह्याची आकाशवाणीची टॉप ग्रेड मिळाली, ते पण एक म्हणजे मोलाचा क्षण आहे माझ्याकरता. आणि आता तुमच्यावर शोध कार्याचं पण हे PhD पण झालेली आहे. तर मी हेच म्हणेन की इतकं सुंदर प्रवास जेव्हा आहे तुमचा, पण आत्ता जसं तुम्ही पुणेकरांचा उल्लेख केला तर मला तिथे एक हे विचारायची इच्छा आहे की उत्तर भारतात जेव्हा तुम्ही तिथला श्रोता म्हणजे श्रोत्यांची पण एक वेगवेगळ्या जागेची हे असते का, आणि त्या हिशोबाने आपली प्रस्तुती तयार करावी लागते का, की जेव्हा आम्ही दक्षिण भारतीय किंवा कर्नाटक संगीत तिकडे जेव्हा आम्ही प्रस्तुती देतोय किंवा उत्तर भारतामध्ये किंवा महाराष्ट्र म्हणतो, तर प्रत्येक श्रोत्याची समजण्याची एक वेगळी हे असते, तर त्या हिशोबाने प्रस्तुतीची तयारी किंवा तो श्रोता काय ऐकतो त्याला काय समजू शकतं ही सगळी पण पूर्वतयारी करावी लागते. म्हणून बिलकुल करावी लागते, कारण त्याकरताच आपल्या गायकीला इतकं प्रगल्भ करावं लागतं की तुम्हाला जिथे जाल तसं तुम्हाला ते आनंद देता आला पाहिजे लोकांना, श्रोत्यांना. बनारस आणि नॉर्थ साईडला गेलं तर ठुमरी वगैरे खूप चांगली ऐकणारे लोक आहेत आणि क्लासिकल तर आहेच ते सगळेच दूर, पण महाराष्ट्रात किंवा गोव्याला वगैरे नाट्यसंगीत आवर्जून म्हणायला सांगतात तर ते आहे. मग टप्पा गायकी त्यावरही मी थोडं फार शिकली आणि मी प्रस्तुत करते, तर ती पण गायकी लोकांना आवडते. मग कधी आपलं मोठी एकादशी किंवा असं काही प्रयोजन असलं तर मग अभंग सादर करायचे असतात, मग कुठे हिंदी प्रदेशात आहे तर हिंदी भजनं सादर करायचे असतात, तर असं सगळं इतके प्रकार सगळे तुम्हालाही हवेच लागतात असं आहे. तर तुम्ही त्यात खरे उतरता, म्हणजे लोकांना जे आवडतंय किंवा त्यामुळे मग ऑर्गनायझर सुद्धा कम्फर्ट त्यांचा वाटतो त्यांना की हा यांना बोलवलंय तर आता आज आपल्याला हे ऐकायला मिळणार असं. म्हणजे गायकी बरोबर एका कलाकाराला हे सगळे आयाम पण बघावे लागतात, केले तर जास्ती जास्त. काही लोक फार त्या मनाने आहे की आमच्या घराण्यात एवढे तर आम्ही एवढंच गाऊ, दुसरे प्रकार नाही गाणार, पण मी थोडी स्वतंत्र विचाराची आहे आणि माझे वडिलांनी पण हेच संस्कार दिले की चांगलं संगीत आपल्याला गाता आलं पाहिजे आणि त्याची जी मेलोडी आहे त्याचं जे शुद्ध सात्विकपणा आहे तो जपून आणि काम करायचं. अगदी बरोबर, खूप बंधन इथे बंधनाची हे नको लिहायनी कल्पना, ते पण पुढे आणखीन थोडी बातचीत करणारच आहोत, पण आता आम्हाला काय ऐकवणार आहात? मी तेच सांगितलं की शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, भावगीतं, अभंग याची पण खूप मला आवड होती आणि कार्यक्रमातही त्याचा समावेश होत गेला, त्यामुळे मी गात राहिले आतापर्यंत. तर आणि लताबाई आणि आशाताई आमच्या अगदी दैवत समजायला पाहिजे, इतकं अप्रतिम त्यांनी काम केलेलं आहे की त्यांची गाणी गायला खूप आवडतं, त्यामुळे मी एक आशाताईंचं एक गीत तुम्हाला ऐकवते. जीवन गाय राहिले रे
शब्द पण लहान पडतोय आणि मी असंच म्हणेन की आशाताईंना तो प्रत्यक्ष असं गाताना मी आम्ही बघितलं नाही, पण खरंच आज असं वाटतंय की त्या स्वतः इथे तुमच्या रूपात आम्हाला हे गाणं ऐकायला मिळालं आहे. खूप खूप धन्यवाद. खरंच इतकी सुंदर अप्रतिम रचना तुम्ही आम्हाला त्यांच्या आवाजातली ऐकवली आहे. आणि आता मी पुढे हेच एक हा प्रश्न विचारीन की इतकी गायकीची परंपरा आजपर्यंत तुम्ही इथपर्यंत आणला, हा एवढा मोठा तुमचा प्रवास म्हणजे गायकीचा, पुढे जे नवीन आता लोक येतात या क्षेत्रामध्ये किंवा जे तुमचे विद्यार्थी असतील किंवा आजचं यंग जनरेशन, कारण या गेल्या काही वर्षांमध्ये संगीत क्षेत्राकडे लोकांचा कल आणखीन जास्त निर्माण झाला आहे एक मधला काळ सोडला तर काय सांगाल नवीन म्हणजे युवा पिढीला काय मार्गदर्शन कराल? युवा पिढीला एक काही गोष्टींची खूप गरज वाटते मला. तसं आपण जे रियलिटी शोज वगैरेमध्ये बघतो त्यात तो खूप टॅलेंटेड मुलं आहेत त्यामुळे, आणि त्यांना तसं मोठ्या शहरात मार्गदर्शनही मिळतं, त्यातनं ते पुष्कळ म्हणजे त्यांना तराशले जातं म्हणायला हरकत नाही. पण काही जे चांगले गात असून किंवा जा चांगला आवाज असून तेवढ्या नाही करू शकत, त्याच्या मागे काही कारणं आहेत. त्यांना मी सांगायला मला आवडेल की एक तर चांगले गुरु त्यांना मिळायला पाहिजे, त्यांच्या मेहनतीत कमी नको पडायला, आणि मेहनत चांगल्या डायरेक्शनमध्ये मेहनत झाली पाहिजे. त्यानंतर त्यांनी आपल्या गाण्याची जी क्वालिटी आहे, म्हणजे जसं आपण जुनी गाणी ऐकतो हिंदी सिनेसंगीत असो किंवा मराठी असो, त्यात जे भाव जे शब्द सुंदर उत्तम साहित्य आणि गाणं तर आहेच, ते जे आहे त्याच्यामुळे ते खूप सुंदर ती कृती बनून येते आणि ते फॉलो करायला पाहिजे. आत्ताच्या पिढीमध्ये काय होतं की जे नवीन गाणी आहेत सिनेमातली येतात ते तेवढी चांगली नाही आहेत, सगळी चांगली नाही आहेत. काही गाणी तर उत्तम आहेत पण सगळी गाणी चांगली नाही, आणि लोकांची पण आवड बदलली आहे. थोडं लाऊड जोरकस आणि रिदमिक फास्ट म्युझिक, शब्दांचं एवढं महत्त्व नाही, अशा सगळ्या गोष्टी ज्या बघायला मिळतात तेव्हा जरा असं वाटतं की नवीन पिढीनी चांगले गाणे, चांगले शब्द असलेली गाणी आणि चांगले खूप सुरावट ज्याची सुरेख असेल अशी गाणी निवडावी आणि त्याला पुढे न्यावं, कारण आपल्या संगीताचा ऱ्हास होतोय ते बघत नाही काही गोष्टींमध्ये असं जाणवतं. तर म्हणजे जिथे आपण असं म्हणू शकतो की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की शास्त्रीय संगीतात तुमची मान हलते, डोकं हलतं, म्हणजे तो वरचं हे आहे, आणि पाश्चात्य संगीतात तुमचे पाय फिरकतात. तर आपलं शास्त्रीय संगीत हे उच्च दर्जाचं ज्याला म्हणतो त्याची जोपासना, त्याची त्याचा अभ्यास, त्याची तपस्या झाली पाहिजे, अगदी त्याच रूपात झाली पाहिजे. आणि ती आपली धरोहर आहे. आपली इतक्या वर्षानुवर्ष ज्या संगीतासाठी लोकांनी जे सेवा केली आहे आणि इतकी साधना केली, ते आपल्या प्रवाहारूपात आपल्याला मिळालंय, तर त्याला जोपासणं आपलं कर्तव्य आहे. आणि आपण त्याला नव्या पिढीला चांगलं गाणं चांगलं ऐकण्याची एक जी संधी ती दिली पाहिजे आणि त्यांच्याकडनं करवून घेतलं पाहिजे, चांगलं संगीत जिवंत ठेवलं. म्हणजे शास्त्रीय संगीत ज्याची उत्पत्तीच आपण नादब्रह्म म्हणजे आपण वेदांपासून म्हणतो, तर त्याला
तेच आध्यात्मिक रूपामध्ये तसंच पुढे नेलं गेलं पाहिजे, मला वाटतं असंच तुमचं म्हणणं असेल. आणि आता आपण बातचीत समाप्त करत आहोत, पण मला त्याआधी एक गोष्ट आणखीन विचारायला आवडेल की जसं मामासाहेब मुजुमदारांची परंपरा तुम्ही पुढे हे नेली आहे, तशीच तुमच्या गायकीची आणखीन ही परंपरा मला वाटतं तुमच्या मुलीच्या रूपात सुद्धा पुढे जातीय, त्यांच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. माझ्या दोघी मुली तसं गातात, आरोही आणि अनुजा. अनुजाने त्याला म्हणजे प्रोफेशनल हे घेतलं आणि ती पण मी तिला तसंच शास्त्रीय उपशास्त्रीय सगळं शिकवलेलं आहे आणि ती आता गाते पुष्कळ. आणि बरेच विद्यार्थी पण माझे आता गात आहेत, त्याच्यात ते गौतम काळे आहे, वैशाली बकोरे आहे, कनकश्री कुलकर्णी आहे, आणखीन नयनिका नंदी म्हणून एक खूप चांगली मुलगी तयार होती. असे बरेच विद्यार्थी आहेत, इंदोरातही बरेच शिकलेत, कोणी एम एच्या वेळेला शिकून गेलेत, म्हणजे असे शेकडो मुलं आहेत ज्यांना मी मार्गदर्शन दिलेलं आहे आणि ते आता चांगले व्यवस्थित गात आहेत, त्यामुळे मला त्याचा खूप आनंद आहे. त्या बाबतीत आणि आता आपण शेवटच्या याच्यामध्ये एक आणखीन गाणं घेणार आहोत, पण त्याआधी मला हे सांगायला आवडेल की आजचा हा कार्यक्रम आपण इथे समाप्त, ही बातचीत इथे समाप्त करतो आहे, पण संगीताची शृंखला आपण पुढे पण नेणार आहोत, तर ती आपण कुठल्या रूपामध्ये नेणार आहोत आमच्या या बातचीतच्या नंतर पुढे, तर त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडंसं तुम्ही सांगा. नव्या पिढीला सुद्धा आणि जे मधली जी पिढी होऊन गेली त्यांना सुद्धा बऱ्याच आपल्या इथल्या जे परंपरागत जे संगीत आपल्या इथे इंदोर आणि इंदोरच्या आसपास जे आत्तापर्यंत आले ते त्याबद्दलची माहिती नाही आहे, त्या कलाकारांच्या बद्दलची माहिती नाही आहे. इथे बऱ्याच म्हणजे प्रकार वाद्य संगीतातले सुद्धा पुष्कळ मोठे मोठे नामवंत गायक वादक होऊन गेलेले, तर माझी इच्छा होती की त्यांच्याबद्दल आपण काही माहिती सगळ्या लोकांना द्यावी, आपल्या चॅनलच्या माध्यमातून देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये एक सारंगीची परंपरा आहे, तबल्याची परंपरा आहे आणि हार्मोनियमची परंपरा आहे, पखावतची परंपरा आहे, असे वेगवेगळ्या ह्याची सतारीची परंपरा आहे आणि गाण्याची तर आहेच आहे. तर इथे एक बऱ्याच कलाकारांना राज्याश्रय मिळाला आणि त्या माध्यमातून इथे संगीत खूप विस्तारपूर्वक लोकांना त्याचा विस्तार झाला आणि ऐकायला मिळालं. त्या परंपरेची थोडीशी आपण माहिती सगळ्यांपर्यंत पोचवावी या चॅनलच्या आपल्या माध्यमातून, तर अशी इच्छा आहे. तर त्याबद्दल आपण पुढे हे नक्कीच नक्कीच आपण म्हणजे ही बातचीत आज आम्ही इथे जरी संपत आहोत तरी कल्पनाताईंबरोबर जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही ही श्रृंखला पण पुढे तयार करणार आहोत, ज्याच्यात तुम्हाला खूप आणखीन नवीन नवीन माहिती नवीन कलाकारांबद्दल म्हणजे जे जुनी आपली परंपरा विरासत आहे त्याच्याबद्दल ऐकायला आणि जाणून घ्यायला मिळणार आहे. कल्पनाताई शेवटला तर काय घेणार, काय ऐकवत आहे? जसं म्हणतोत की कार्यक्रमाची सांगता आपण भैरवी रागातनं करतो, त्यामुळे मी एक हिंदी भजन आहे कमालींचं ते ऐकत होते. सैया निकस गए सैया निकस गए मैं ना लड़ी थी सैया निकस गए मैं ना लड़ी थी रामा मैं ना लड़ी थी रंग दरवाजे रंग महल के दस दरवाजे ना जानू कौन सी खिड़की खुली थी ना जानू कौन सी खिड़की खुली थी रामा मैं ना लड़ी थी
क्या बात आहे, एकेकाहून एक एक सुंदर रचना ऐकवल्या आहेत आणि इतका सुंदर, म्हणजे जसं मी म्हटलं की आम्ही वर्ल्ड म्युझिक डे साजरा करत आहोत तुमच्याबरोबर, तुमच्या सूर्ययात्रेबद्दल तर बोललोच आहोत, त्याबरोबर तुमच्याकडून आम्हाला इतक्या सुंदर एकेकाहून एक एक वेगळ्या, म्हणजे मग ते अगदी ठुमरी म्हणा की भजन म्हणा, वेगवेगळ्या स्वरूपात संगीत ऐकायला आम्हाला मिळालं आहे. कल्पनाताई, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला, आमच्याबरोबर आजचा हा दिवस साजरा केला, त्याच्याकरता SRTM मराठीतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद. आणि वर्ल्ड म्युझिक डे विश्व संगीत दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा आता हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार.